हॅलो स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्मॉल इंटेस्टाईन विषयी इन्फॉर्मेशन बघितली होती. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ स्मॉल इंटेस्टाईन अँड द फंक्शन्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द लार्ज इंटेस्टाईन. आता लार्ज इंटेस्टाईन नेमकं कशासाठी असतात किंवा त्याचे फंक्शन्स काय किंवा त्याचे स्ट्रक्चर काय हे आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट तर आपण स्मॉल इंटेस्टाईन काल सांगितलं होतं की ते कसे असतात, कॉइल फॉर्ममध्ये असतात ऍब्डोमेनमध्ये आणि ते कॉइल्ड असतं. तर त्याच्या सराउंडिंगला पूर्ण कॉइल भाग जो असतो तर तो असतो लार्ज इंटेस्टाईनचा. मग ते लार्ज इंटेस्टाईन विषयीच आपल्याला थोडी अजून इन्फॉर्मेशन बघायची आहे. जनरली बघा, आता इट इज अ ट्युब्युलर स्ट्रक्चर. ज्याप्रमाणे स्मॉल इंटेस्टाईनचं ट्युब्युलर स्ट्रक्चर होतं त्याच प्रकारे लार्ज इंटेस्टाईनचं सुद्धा ट्युब्युलर स्ट्रक्चर असते. अँड दॅट इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. आणि याची जी लेंथ आहे ही स्मॉल इंटेस्टाईन पेक्षा कमी आहे. जरी नाव याचं लार्ज इंटेस्टाईन असलं तरी सुद्धा याची जी लेंथ आहे ती स्मॉल इंटेस्टाईन पेक्षा काय असते, कमी असते. दॅट इज अबाउट द 1.5 मीटर लॉंग, 1.5 मीटर एवढं लॉंग असते ते. अँड इट सराउंड द कॉइल स्मॉल इंटेस्टाईन. आणि हे काय असते, स्मॉल इंटेस्टाईनचे जी कॉइल आहे तर त्याच्या सराउंडिंगला असतं हे. म्हणजे सुरुवातीला लार्ज इंटेस्टाईन असतात आणि त्याच्या मध्ये नंतर स्मॉल इंटेस्टाईन कॉइल फॉर्म मध्ये असतात. आणि याचं मेनली फंक्शन बघा, डायजेशन टेक्स प्लेस होत नाही. लार्ज इंटेस्टाईन मध्ये डायजेशन टेक्स प्लेस होत नाही. जसं की आता स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आपण सांगितलं की त्याच्यामध्ये डायजेशन टेक्स प्लेस होतं आणि त्याच्यामध्ये ज्या स्मॉल ब्लड कॅपिलरीज असतात तर त्यांच्या मार्फत डायजेशन होतं, डायजेस्टेड फूड ऍब्झॉर्ब केलं जातं. परंतु हे जे लार्ज इंटेस्टाईन आहेत यांच्यामध्ये डायजेशन टेक्स प्लेस होत नाही, तर याच्यामध्ये फक्त ऍब्सॉर्प्शन होतं. आणि ते कशाचं ऍब्सॉर्प्शन होतं, तर ओनली टू ऍब्सॉर्ब एक्सेस ऑफ वॉटर अँड मिनरल्स इन अनडायजेस्टेड फूड. आता ते कशामधून करतात, फक्त की जे डायजेस्टेड फूड आहे त्याच्यामधले न्यूट्रियंट्स ब्लड कॅपिलरीज मधून ऍब्झॉर्ब केले जातात आणि उरलेलं जे अनडायजेस्टेड फूड आहे ते पुशअप केलं जातं लार्ज इंटेस्टाईन कडे. मग लार्ज इंटेस्टाईन काय करतात की त्याच्यामध्ये जे आलेलं अनडायजेस्टेड फूड आहे त्याच्यामधले जे वॉटर अँड मिनरल्स असतात तर ते ऍब्झॉर्ब करून घेतात. अनडायजेस्टेड फूड मधून वॉटर अँड मिनरल्स काय करतात, ते एक्सेस वॉटर अँड मिनरल्स ऍब्झॉर्ब करतात. आणि अजून एक त्याच्यामध्ये बघा, अ लार्ज नंबर ऑफ बॅक्टेरिया लिव इन द लार्ज इंटेस्टाईन. आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणात जे बॅक्टेरिया असतात तर ते लार्ज इंटेस्टाईन मध्ये राहतात टू हेल्प कन्झ्युमिंग सम अमाऊंट ऑफ द अनडायजेस्टेड फूड. आणि ते काय करतात की काही जी अमाऊंट राहिलेली असते अनडायजेस्टेड फूडची तर त्याला कन्झ्युम करण्याचं काम ते करतात. आणि असं कन्झ्युमिंग झाल्याच्या नंतर ते काय करतात, मग जे पण काही अनडायजेस्टेड फूड आहे किंवा जे पण त्याच्यापासून फेसेस तयार झालेला आहे, एक्सक्रीटा तयार झालेली आहे, तर ती एक्सक्रीटा मग नंतरच्या ऑर्गन्सकडे काय करतात, पुश करतात, की जे त्यालाच अटॅच असतं. जसे की आता त्याला जे अटॅच असतं ते आहे रेक्टम. मग रेक्टम कुठे असतो बघा, द लार्ज इंटेस्टाईन इज कनेक्टेड टू अ बॅग लाईक स्ट्रक्चर कॉल्ड द रेक्टम. लार्ज इंटेस्टाईनच्या खालीच त्यालाच कनेक्टेड एक पार्ट असतो, बॅगलाईक स्ट्रक्चर. म्हणजे एखाद्या बॅग सारखं त्याचं स्ट्रक्चर असतं, रचना असते, आणि त्याला म्हटलेलं आहे रेक्टम. आणि या रेक्टमच्या माध्यमातून काय होतं, इट स्टोअर्स द अनडायजेस्टेड फूड इन द फॉर्म ऑफ फेसेस. याच्यामध्ये काय होतं की जे अनडायजेस्टेड फूड आहे म्हणजे जे डायजेस्ट झालेलं फूड नाही आहे लार्ज इंटेस्टाईन मधून आलेलं जे अनडायजेस्टेड फूड आहे तर ते या बॅगलाईक स्ट्रक्चर मध्ये स्टोअर केलं जाते इन द फॉर्म ऑफ फेसेस. म्हणजे विष्ठेच्या स्वरूपामध्ये ते साठवलेलं जाते. आणि त्यालाच कनेक्टेड नेक्स्ट पार्ट असतो ते म्हणजे अॅनस. आणि अॅनस मधून काय होतं बघा, द फेसेस मूव आउट ऑफ द बॉडी थ्रू अ स्मॉल ओपनिंग कॉल्ड द अॅनस. आणि हे जे फेसेस आहे म्हणजे ही जी विष्ठा आहे तर त्याच्यानंतर ती बॉडीच्या बाहेर टाकल्या जाते एका स्मॉल ओपनिंग मधून, ज्याला म्हटलेला आहे अॅनस. मग अशा प्रकारे ही पूर्ण डायजेस्टिव्ह प्रोसेस होते. आता ही डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. सो लुक ॲट हिअर,
इथे दिलेला आहे तुम्हाला डायग्राम लार्ज इंटेस्टाइनची. याचा जो मधला पार्ट आहे तर इथे असतं स्मॉल इंटेस्टाइन कॉइल फॉर्ममध्ये, आणि त्याच्या आउटरला सगळं आहे लार्ज इंटेस्टाइनचा फॉर्म असतो. आता या लार्ज इंटेस्टाइनमध्ये जे अनडायजेस्टेड फूड आलेलं असते स्मॉल इंटेस्टाइनमधून, इथे तुम्हाला एक छोटंसं ट्यूबलाईक स्ट्रक्चर दिसतंय बघा. हे ट्यूबलाईक स्ट्रक्चर स्मॉल इंटेस्टाइनला कनेक्टेड असतं, आणि स्मॉल इंटेस्टाइन मधून जे पण काही अनडायजेस्टेड फूड आहे ते पुश केलं जातं लार्ज इंटेस्टाइनकडे, आणि मग लार्ज इंटेस्टाइन मधून ते जात असताना अनडायजेस्टेड फूड त्याच्यामधलं उरलेलं जे पण काही मिनरल्स अँड वॉटर्स असतात तर ते ऍब्झॉर्ब केले जाते, आणि नंतर उरलेलं जे पण काही अनडायजेस्टेड फूड आहे ते रेक्टमकडे पुश केलं जाते. इथे लार्ज इंटेस्टाइनलाच रेक्टम कनेक्टेड असतं. जे बॅगलाईक स्ट्रक्चर आहे ते इथे दिलेलं आहे तुम्हाला. मग याच्यामध्ये ते फॉयसेसच्या फॉर्ममध्ये स्टोअर्ड केलं जाते, आणि नंतर हे एक जे स्मॉल ओपनिंग असतं आपल्या बॉडीमध्ये, तर त्या स्मॉल ओपनिंगच्या साह्याने मग ते आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं विष्ठेच्या स्वरूपामध्ये किंवा फॉयसेसच्या फॉर्ममध्ये. मग अशा प्रकारे लार्ज इंटेस्टाइन रेक्टम अँड अॅनसचं फंक्शन असतं आपल्या बॉडीमध्ये. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.